सोलापूर शहराच्या पूर्व भागात उगादी तर पश्चिम भागात गुढीपाडवा साजरा झाला. हिंदू नववर्ष शके 1943 प्लवनाम संवत्सराच्या प्रथम दिवशी गुढीपाडवा सण कोरोनाच्या सावटाखाली साधेपणाने घरीच साजरा करण्यात आला. शहराच्या पूर्व भागात जवळजवळ 3 लाख लोकसंख्या तेलुगू भाषिकांचे असून हे मूळचे आंध्र प्रदेश व तेलंगणा प्रांतातून आलेले आहेत. तेलुगू भाषकात गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन चिंच व कैरी व इतर 4 चवींच्या पदार्थांच्या मिश्रणाचे पेय म्हणजेच पच्चेडा या नावाने ओळखले जात असून परिवारातील सर्व सदस्य उत्साहाने सहभागी होऊन पितात व आप्तेष्ट मित्रपरिवारांनाही आग्रह केला जातो. तर पश्चिम भागात नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारतात, काठी स्वच्छ धुवून त्याला नवीन साडी लावून तर पितळीचा कलश लावतात. घरात गोडधोड जेवणाचा मेनू असतो, एकमेकांना शुभेच्छा देतात. अशा प्रकारे उत्साह व भक्तिमय वातावरण असते. परंतु गेल्या वर्षी व यावर्षी कोरोना महामारीमुळे आनंद व उत्साहावर बऱ्याच अंशी विरजण आलेले आहे.